ओ लौंगीबाई जी हुजूर काय चाललंय म्हणायचं एवढं तडबून तडबून कुछ नहीं हम तो ऐसे ही बैठे थे देखिए हातात होतं की तुमच्या काहीतरी दडवून ठेवलं जाते ये आपके काम की चीज नहीं है आमच्या कामाची नाही नाही तर मग कोणाच्या कामाची आहे औरतों के काम की चीज है तुमच्यासाठी आणले सवे नहीं किसी और के लिए मगर मगर आप अभी मुझे सवाल पूछ पूछ कर तंग ना करे तो ही अच्छा है मुझे मुझे और काम पड़े है बहुत अस चलिए हटिए ना वो अंडा जी फरजन म्हणता तुम्हाला आता नहीं दाखवलीस तो कधीच नहीं बघणार और मैं आपको दिखाऊंगी भी नहीं जिनके लिए लाई हूँ वो ही देखेगी समझे आमच्या परीस मानापणाचं कोणीतरी हाय म्हणायचं जी हाँ आम्ही ओळखतो का त्यासने आपसे ज्यादा उन्हें कौन पहचानेगा नाव काय म्हणायचं त्यांचं हमें कहा पता है उनका नाम नाव गाव माहिती नाही आणि आम्ही ओळखतो होय त्यासने अच्छी तरह से ज्याला मराठी मुलकात हुमन म्हणतात आणि हुमण्यांचं आणि आमचं कधी जमलं नाही बरं का महाराज येत आहे दादाजी तयारी कुठवर आली राजा तयारी चोख आहे आम्ही पुढे आलो त्याचा फायदा झाला महाराज आपली गलबत जंजिराच्या आड होती नारळी पोफळीच्या झावळीत तुमचा इशारा आला की शीड उघडून सुसाट झेपावतील जंजिराच्याकडे हो आणि दैवगती आज मनासारखीच आहे वाराही छान सुटलाय म्हणजे सगळ्या गोष्टी मनाजोगत्या घडून आल्यात हो सुरक्षित जागी दडलेली आहे राज मासेमारीचा सोंग घेतलेले मावळे अगोदरच जवळपास फिरत आहे दादाजी आज तुमच्या साक्षीनं दर्याला आग लावायची बघू द्या स्थिती खरी आता दर्या सुद्धा कसा पेटतो राजे तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही तयारच आहोत पण हल्ला आत्ता करायचा नाही मावळ्यांना ताजतवानं होऊ द्या पण मग महाराज हमला केव्हा करायचा रात्री रात्री होय रात्री किल्ल्याचं नाव आहे जजिरे मेहरू म्हणजे चंद्रकोर म्हणूनच जंजिऱ्यावरचा हल्ला होईल तो चंद्रप्रकाश रात्री हुमान मतलब पहेलिया बराबर ना लेकिन शिलेदार हम कोई पहेलिया नहीं करते पहेलियाच तर चाललेत की एवढी वस्तू हाय खरं दाखवायला का तयार नाही यो विश्वास होय आमच्यावर नाराज हो लीजिए देखिए अब लंगे भाई आइए कुकुआचा करंडा आणि कुकू भी हाय याच्यात कहा था ना आपके काम की चीज नहीं है आपकी बीवी के लिए है उन्हें दे दीजिए लौंगी भाई
काय होय? माझ्या बायकोसाठी तुम्ही कुकू देताय सर? जी शिलेदा, लय मोठी गोष्ट केली सभा तुम्ही. अहो दर्या भी थबकला असून उसळायचा काय होय? आप ये उन्हें दे देना, हमारे नसीब में होगा तो उनके माथे पर लगा हुआ ये सिंदूर हम देखना चाहते हैं. लौंगी बाय, माझी गिरिजा लय हावरी है बघा कुकवाला. सच? वही तर मळवटच भरून असते माझ्या नावचा. फिर तो वो बहुत खुश हो जाएगी. आप ये उन्हें दे देना. नहीं जमनार, म्या नहीं देना. क्यों नहीं दोगे? अभी आपका काम हो जाएगा, आप स्वराज्य लौट जाओगे, फिर ये साथ ले जाना और उन्हें दे देना. सांगितलं ना वो, म्या नहीं देना. शिलेदार, आप तो जानते हो ना यहाँ जंजीरा में सिंदूर नहीं मिलता. मैंने वो व्यापारी से कितनी मिन्नतें करके बड़े मुश्किल से ये सिंदूर हासिल किया है, और आप हो कि मना कर रहे हो. मना कर तो या म्या, पण तुम्हाला जर ह्यो सिंदूर द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या हाताने द्या. मेरे हाथ से दूं? पर क्या ये मुमकिन है? का मुमकिन नाही, अव हाय की मुमकिन. एवढं काय अवघड आहे त्याच्यात? आता दारुगोळ्याच्या क्वाटाराचा स्फोट होईल आणि चवू अंगाने मावळ भेडतील जंजिऱ्याला. या मोठा यालगार होईल आणि या जंजिऱ्यावरची त्या सिद्ध्याची जुलमी राजवट संपल. त्या सिद्ध्याला उभा चिरून या जंजिऱ्याच्या तटावरती माझा भगवा फडकल आणि मग माझे राज येतील. छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या संगत असतील माझ्या महाराणी येसुबाईचा. त्यांच्या शुभास्त या जंजिराची पूजा होईल, पवित्र करतील त्या या जंजिराला. त्यांच्या संगत असतील आमच्या गृहलक्ष्मी, माझी गिरिजा. त्याच वेळेला तुम्हीच द्या तुमच्या हाताने तो कुकवाचा करंडा. गिरिजा बाई, कितनी खुशनसीब है ना. लौंगी भाई, अब कोंडाजी बाबा भीमाजी किनाऱ्यावर शंभू राजांची हालचाल दिसायला लागली. हरवा लौंगी बाय, शेवटी ती येळ आलीच. चल तू हो मर. वय ससाणा येतोय, सावधरा. काय करतो रे? दवा
दवा तयार करतो या. असं कुणासाठी? म्हणजे अशीच तयार करतो या, ऐन वक्तास उपयोगी पडते. हा असं. ससाना घेरट्या मारतो या. आला बघ. काय करतोय सीता? ते तोपासणी आतून तेल लावायचं आहे जी. बर बर, या सरंगाळ्यात बसू नको सीत. होय जी. राम राम. राम राम. ते कुमाजी बहिरी ससानागत फिरतोय. आलंय ध्यानात. त्या अब्दुल्लाला बी संशय आलाय. हुशार राहा, काम चोख करा. जी. राम राम. राम राम. राम राम. राम राम. झाली का समजांची तयारी? जी. कोणाला काय शंका? अजिबात नाही. देऊ का खुनेची इशारा शंभूराजासनी? द्या. आता इशारा देऊन झाली आणि चंद्रकोर उगवली की आपल्याला क्वार्टरचा स्पॉट करायचा हाय. आम्ही समते तयारीत आहोत. हंगाशी चला माझ्या मागणं. महाराज, आपल्या आदेशाप्रमाणे सगळे तयार आहेत. होय महाराज, पुढे काय करायचं? आम्ही आपल्या आज्ञेची वाट बघतो आहोत. आम्ही सुद्धा वाटच बघतो आहोत. महाराज, आपण वाट बघताय कशाची? इशाऱ्याची. इशारा मिळाला की मग आम्ही पुढचा आदेश देऊ. परंतु महाराज, तुम्हाला कोण इशारा देणार आणि कुठनं? जंजिऱ्यावरनं. जंजिऱ्यावरनं? महाराज, नाही म्हणजे आमच्या लक्षात येत नाहीये की जंजिऱ्यावरून कसा इशारा मिळेल. हो ना, कोण देणार इशारा ते तरी कळू द्यात महाराज. कोंडाजी बाबा. कोंडाजी बाबा. राज परत येत फितूर गद्दार. नमक हरामीचं दुसरं नाव म्हणजे कोंडाजी बाबा. हो ना, ते कसा देतील इशारा? इशारा कोंडाजी बाबाच देतील. त्यांचा इशारा मिळताच आपल्याला झेप घ्यायची. महाराज, परंतु गद्दार आपल्याला इशारा देईल की अडचणीत आणेल? आणलंच आहे की उलट. महाराज, कोंडाजी बाबा आज आपल्या विरुद्ध लढायला उभे राहतील. जी तलवार त्वेषानं स्वराज्यासाठी चालली तीच आज स्वराज्या विरुद्ध चालेल. आणि अशा माणसाच्या इशाऱ्यासाठी आपण वाट बघायची? महाराज, यात काही गनिमी कावा तर नाही? महाराज, यांच्या तिरस्काराचा दर्या लयच उफाळलाय. आता त्याला शांत कराच. म्हणजे कोंडाजी बाबा? होय, कोंडाजी बाबा फितूर नाही, गद्दार नाही. कोंडाजी बाबा रुसले नाहीत की फितूर झाले नाही. त्यांनी जे काही केलं ते आमच्या सांगण्यावरून केलं. जंजिरा स्वराज्यात आणण्यासाठी ते स्वराज्यावर रुसून जंजिऱ्यात गेले. हा गनिमी काम.
आणि या गनिमी काव्यात लखुजी, भीमाजी, खाशाबा अशी चलाख माणसं त्यांच्या दिमतीला आहे. पण महाराज, याबद्दल एका शब्दानेही बोलला नाहीत आपण कधी. रावजीनाना बोलण्याची योग्य वेळ ही होती. या मोहिमेविषयी आम्हाला अत्यंत गुप्तता पाळायची होती आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे जंजिरा घेण्यात आपल्याला 8 वेळा आलेलं अपयश. वासाहेबांनी जंग जंग पछाडूनही अगदी हातातोंडाशी येऊनही जंजिरा स्वराज्यात आला नाही म्हणून ही खबरदारी घेतली आणि त्यात आपण यशस्वी ठरलो. आज आपण बाहेर असंख्य आहोत आणि जंजिराच्या अभेद्य तटबंदीच्या आत आहेत आपले 5 वाघ. पण यावेळी आपण जिंकणार, हमखास जिंकणार, कारण कोंडाजी बाबांनी जंजिऱ्यावरच दारुगोळ्याचं कोठार शोधलं, सिद्धी खैर्याचा विश्वास संपादन केला. आता आपण विजयाच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत. महाराज, हे खरंच अचंबा वाटण्यासारखं आहे सगळं. होय, पर जे हाय ते समद खरं आहे. आज एवढी फौज, सरदार, जागता पहारा. महाराज, अवघड आहे. दर्याला आग लावायची म्हणता, पण सावध राहिलं पाहिजे त्यांनी. महाराज, मोठी जोखीम आहे. जोखीम तर आहेच आणि या जोखमीची सुरुवात होईल खाशाबा पासून. खाशाबा त्याच कसब वापरून गुंगीचं औषध तयार करेल. खाशाबा कडून हे औषध हिमाजी पर्यंत पोहोचेल. हिमाजी जंजिऱ्यात आचाऱ्याचं काम करतो. तयार केलेल्या जेवणात हिमाजी हे गुंगीचं औषध मिसळेल. गुंगीचं औषध मिसळलेलं जेवण जेवल्यानंतर जंजिऱ्यातले सिद्धीचे हशम काही वेळानं बेशुद्ध होतील आणि त्याचा फायदा घेऊन कोंडाजी बाबा खाशाबासह दारू गोळ्याच्या कोठाराकडे निघतील. तोपर्यंत लखुजी आग ओकणाऱ्या तिन्ही तोफा निकामी करतील. संधीचा फायदा घेऊन कोंडाजी बाबा दारू गोळ्याच्या कोठाराच्या आत शिरतील. तुरुंगाची दारू पेरून वात बाहेर काढतील. वात पेटवतील. होता जंजिऱ्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्याहून आसमानात उडते. जंजिऱ्याला भगदाड पडे. आतमध्ये एकच हाहाकार माजे. त्याचाच फायदा घेऊन भीमाजी आतून जंजिऱ्याचा दरवाजा उघडते. आपण विजेच्या वेगानं जंजिऱ्यात शिरू. एकच लांडगे तोड करू. सिद्धी मारला जाईल. जंजिरा स्वराज्यात येईल आणि स्वराज्याचा भगवा जंजिऱ्यावर धीमाखानं डवलू लागेल. जे डोळे शोधत असतील ते कोंडाजी बाबांना. हे कोंडाजी बाबा असे विजय वीराच्या थाटात आमच्या समोर येतील आणि आम्ही कडकडून कोंडाजी बाबांना आलिंगन देऊ. राजा, कोंडाजी बाबा कोंडाजी बाबा यो बघा भगवा कसा डवरानं फडकतो. या जंजिराच्या बुरजावर कोंडाजी बाबा तो भगवा नाही, तुमच्या त्यागाचं जरतारी वस्त्र आहे. तुमच्या निष्ठेची पताका आभाळा डवलानं डवते.